स्वागत आहे. तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची मोठी अपडेट समोर येत आहे. तर महत्वाचं म्हणजे की मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन वाऱ्यावर सोडणार नाही आणि केंद्र शासनाच्या कोणत्याही मदतीची वाट न पाहता वेळेप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू. तर एकट्या मराठवाड्यामध्ये 36 लाख हेक्टरचं तब्बल 4000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिनांक 9 तारखेला सांगितलं आहे. आणि विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सायंकाळी विभागातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीचा व कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. आणि पत्रकारांसोबत बोलताना ते पुढे म्हणाले की पीक विम्यासाठीचे सुमारे 1000 कोटी रुपये राज्य शासनाने दिले आहेत आणि केंद्र शासनाने 1000 कोटी रुपये दिले तर शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मिळेल. तर मराठवाड्यात म्हणजेच की औरंगाबाद जिल्ह्यात काही जिल्ह्यांचे पंचनामे झाले आहेत आणि काही ठिकाणी सुरू आहेत. तर आज नुकसानीचा आढावा घेतला आणि याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती सुद्धा दिली जाईल. तर महत्वाचं म्हणजे की संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेज देण्याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय होईल आणि जसा हा निर्णय होईल त्यावेळेस आपल्याला कळवण्यात येईल असं सुद्धा पवार यांनी सांगितलं आहे. तर महत्वाचं म्हणजे की मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून आवर्षण आणि नुकसानीसाठी 550 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यासोबत घर, व्यापारी आणि मृत व्यक्ती, जनावरे यांची झालेली नुकसान रुपये देण्याचे आदेशसुद्धा दिले गेले आहेत. तर कृषी विभागातर्फे 385 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करण्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेले आहेत. तर गरज पडल्यास निगेटिव्ह बॅलन्समधून सुद्धा पैसे काढण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि NDRFचे जे काही निकष आहेत तर त्याप्रमाणे मदत वाटप करण्याच्या सूचनासुद्धा केल्या गेल्या आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. तर त्यासोबतच जिल्हा नियोजनाचा निधी वाढवून देण्याच्या पालकमंत्र्यांच्या मागण्या आहेत. त्यानुसार 10% अधिकचा निधी कोरोनासाठी देण्याची परवानगी सुद्धा दिली जाईल आणि ओला दुष्काळ जो आहे तो ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे आणि या ओला दुष्काळासंदर्भात प्रधान सचिवांना माहिती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आणि प्रधान सचिवांनी माहिती घेतल्यानंतर आणि ती माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री स्तरावर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. आणि आपला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की विमा कंपन्यांनी राज्यातील काही ठिकाणी गतवर्षीच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे दिलेले नव्हते तर त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी विम्याचा हप्ता रोखण्यात आला होता. पण आता सुमारे 1000 कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा देण्यात आलेला आहे. तर यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्यात बैठक झाली होती आणि विमा कंपन्याचा विषय हा डॉक्टर कराड यांच्याकडेच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की राज्याने आपला हिस्सा दिलेला असल्याने केंद्राने तातडीने हिस्सा दिल्यास शेतकऱ्यांना 2 दिवसांमध्ये पीक विम्याची मदत मिळू शकते असं अजित पवार यांनी या बैठकीमध्ये सांगितलं आहे. तर नक्कीच आपल्याला ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट आवडली असेल यासाठी व्हिडिओला लाईक करून